करण्यासाठी फटकंती। आदिवासी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून अतिदुर्गम भागात आश्रमशाळा सुरू केल्या, मात्र आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने शासनाच्या उदात हेतूस हरताळ फासल्या जात आहे। असाच प्रकार जारिदा निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असून दूषित पाणी पिण्याची वेळ विद्यार्थिनींवर आली आहे। विहिरीवर पाण्यासाठी वीज पंपही आहेत, परंतु 5 ते 6 दिवसापासून वीज पुरवठा बंद आहे, त्यामुळे पाणी पुरवठा होत नसल्याने बाहेरून पाणी आणावे लागत आहे। आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी निवासी असतात, स्वतंत्र वसतिगृह प्रत्येक आश्रम शाळेत आहे। कोरोना महामारी काळात बंद असलेले वसतिगृह व शाळा शासनाने चालू केले आहेत, परंतु ज्या प्रमाणात आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध आहे त्या सोयी मिळत नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांसह पालक करीत आहे। ही एक खूप मोठी शोकांतिका आहे। चारिदा आश्रम शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना पाणी सहज मिळावे, शासनाने लाखो रुपये खर्च करून विहिरी बांधली, परंतु विहीर शोभेची वस्तू बनली आहे। जाणीता आश्रम शाळेतील विशेषतः मुले दररोज पाण्यासाठी भटकत आहेत। विहीर न चालू करण्यामागे जो कोणी अधिकारी कर्मचारी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालकांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना केली आहे। आज 24 न्यूज करता राजू भास्करी, अमरावती।